महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन च्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी नर्सेस शहरी ग्रामीण ANM GNM LHV प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी वैद्यकीय अधिकारी NUHM अंतर्गत कार्यरत तसेच NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदावरून समायोजन करण्याबाबत तसेच बजेट अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आयटकच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य संघटक कॉम्रेड संजय देशमुख, सहसचिव रंगनारनी ठक्कर, अंजली राठोड, संगीता एवडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी ANM GNM डॅटा ऑपरेटर CHO RGSTMO आणि इतर सर्व प्रकारचे गटबंधी कर्मचारी 17 वर्षापासून कार्यरत आहेत. कुटुंब मानधनावर तरी या शासनाला जाग नाही आली आणि वेळोवेळी या शासनाला कळवलं की आम्हाला न्याय द्या, वृत्तमध्ये आमचं समायोजन करा, तरी शासन कुठे झोपलेलं आहे याच्यावरून जाणवत आहे. न्यायालयीन माननीय न्यायालयाने सुद्धा यांना आदेशित केलं होतं हायकोर्टच्या, तरी 31 मार्च पर्यंत आरोग्यमंत्री साहेबांनी यांचं समायोजन करू हे अधिवेशनामध्ये सुद्धा म्हणलं, तरी शासन त्याच्याकडे कदाचित लक्ष देत नाही आणि कुठे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिशाभूल करत आहे यावरून स्पष्ट होत आहे. ठाण्यामध्ये सुद्धा भर सभेत माननीय आरोग्यमंत्री साहेब यांनी आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या समक्ष आणि सर्व जनतेच्या समक्ष यांना आणि समायोजन करू हे बोललेलं आहे. दिली आता त्या कालावधीला 4-5 महिने झाले, तरी सध्यास्थितीत त्याची परिपूर्ती झाली नाही, त्याच्यामुळे हे आम्हाला नायलाजास्त संपाचा आम्हाला पुकारावा लागलं. आणि 25 ते 27 तारीख सर्व महाराष्ट्रात जिल्हा स्तरावर आहे आणि 30 आणि 31 राज्य स्तरावर आझाद नगर मुंबई इथे पूर्ण महाराष्ट्रातून हे आंदोलन होणार आहे. जर शासनाने 23 आणि 23 निवडणुकीच्या अगोदर जर आमच्या समायोजनाचा पवित्रा घेतला नाही तर हा बंद अजून आक्रोश होईल एवढं मात्र नक्की. तसेच गेली 4 ते 5 राज्यांमध्ये समायोजनाचं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं झालेलं आहे, पण महाराष्ट्र सरकारला काय होत आहे की रिक्त पद असून सुद्धा त्यांनी समायोजन केलं नाही, हे शोकांतिक आहे. आम्ही गेले 17 वर्षापासून NRHM मध्ये काम करत आहोत. आमची एकच मागणी आहे का आम्हाला समायोजन पाहिजे. आणि म्हणजे आम्ही आता जर आमचं ऐकलं नाही तर 30 तारखेपासून आम्ही राज्यव्यापी संप करू. आता सरकारला ऐकावंच लागेल आणि आमच्या NRHM कंत्राटी कर्मचाऱ्याचं समायोजन करायलाच पाहिजे.